नमस्कार, सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. अण्वस्त्र वाहू अग्नी 5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून अभिनंदन. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली भव्य प्रचारसभा. दिल्लीतली अस्थिरता आणि समस्या दूर करण्याचं नरेंद्र मोदी यांचं आश्वासन, तर आपचा 70 कलमी जाहीरनामा घोषित. नागपूर महानगर क्षेत्राच्या पायाभूत आणि औद्योगिक विकासावर भर देणार मुख्यमंत्री. लाचखोरी प्रकरणी कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांची अटक निश्चित. 35व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं केरळमध्ये दिमाखदार उद्घाटन. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सेरेना विल्यम्सनं पटकावलं महिला एकेरीचं विजेतेपद. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. भारतानं आज जमिनीवरून जमिनीवर 5000 किलोमीटर्सवर मारा करणाऱ्या अग्नी 5 या अण्वस्त्र वाहू क्षेपणास्त्राची तिसरी चाचणी यशस्वीरित्या पार केली. संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या या क्षेपणास्त्राची चाचणी ओदिशामधल्या बालासोर जवळच्या व्हिलर बेटावरून आज सकाळी 8:06 करण्यात आली. अग्नी 5 च्या यशस्वी चाचणीमुळे भारतीय लष्कराच्या सामर्थ्यामध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी 19 एप्रिल 2012 तर दुसरी चाचणी 15 सप्टेंबर 2013 घेण्यात आली होती. 50 टन वजनाच्या अग्नी 5 साठी सुमारे 50 कोटी रुपये खर्च झाले असून या क्षेपणास्त्राची अण्वस्त्र वहन क्षमता 1 टन इतकी आहे. ही चाचणी यशस्वी झाल्याबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी दिल्लीत प्रचारानं जोर धरलाय. भारतीय जनता पार्टी, आम आदमी पार्टी तसंच काँग्रेसचे वरिष्ठ नेते या प्रचारात सहभागी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतल्या कडकम्मा इथं भव्य प्रचारसभा घेतली. दिल्लीत गेल्या 15 वर्षात निर्माण झालेली अस्थिरता आणि समस्या दूर करणार असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली. मैं आया हूं आपकी सेवा करने के लिए. मैं आया हूं आपसे कंधे से कंधा मिलाकर के काम करने के लिए. मैं आया हूं पिछले 15 साल से दिल्ली ने जो बर्बादी देखी है उन सारी मुसीबतों से दिल्ली को बाहर निकालने के लिए आया. नरेंद्र मोदी यांनी यावेळी आम आदमी पार्टीवर जोरदार टीका केली. या प्रचारसभेला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. काँग्रेसचे अजय माकन यांनीही आज प्रचारसभा घेऊन भाजपा आणि आपवर टीकास्त्र सोडलं. विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीनं आज आपला 70 कलमी जाहीरनामा घोषित केला. वीज, पाणी, रस्ते या पायाभूत सुविधांसह वायफाय सेवा, सीसीटीव्ही लावण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे. नागपूर महानगर क्षेत्राच्या पायाभूत आणि औद्योगिक विकासावर भर देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपूरात नियोजन समितीची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत नागपूर महानगर क्षेत्राच्या प्रारूप आराखड्यालाही मंजुरी देण्यात आली. नागपूर महानगर क्षेत्रात नियोजनबद्ध विकास होण्यासाठी एमएमआरडीएच्या धर्तीवर 1000 हेक्टर जागा ग्रोथ सेंटर विकसित करण्यासाठी राखून ठेवण्याची सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. आदिवासींच्या विकासासाठी शासन मोठ्या प्रमाणावर खर्च करतय, मात्र तरीही ते विकासापासून अद्याप दूर आहेत. यासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून दुर्गम भागाचा विकास केला पाहिजे असं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलंय. राज्यपालांनी आज नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम भागातील पिंपलखुंटा या गावाला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. या भागातल्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात वनजमीन पट्ट्याचं तसंच विविध साहित्याचं वाटप राज्यपालांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. बर्डी इथल्या आदिवासी मुलांच्या आश्रमशाळेलाही भेट देऊन तिथल्या विद्यार्थ्यांची राज्यपालांनी विचारपूस केली.
तिथल्या जनतेच्या समस्याही त्यांनी जाणून घेतल्या. त्यानंतर या दुर्गम भागातील 74 वनगावांना महसुली गावाचा दर्जा देत असल्याची घोषणा राज्यपालांनी केली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे राज्याची सुरक्षा धोक्यात येत असल्यानं शिवसेना या प्रकल्पाला विरोध करत असून सुरक्षेबाबत उपाययोजना झाल्यास या प्रकल्पाविषयी शिवसेनेची नेमकी भूमिका काय असेल हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील असं केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी गीते आज रत्नागिरीत आले होते त्यावेळी ते बोलत होते. मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेनं मुंबई अलिबाग जोडलं जावं यासाठीचा प्रस्ताव केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयानं रेल्वे मंत्रालयाला सादर केला असल्याची माहितीही गीते यांनी यावेळी दिली. अठ्ठावीस किलोमीटरची लेंथ आहे, त्याचं सर्वेक्षण झालेलं आहे, तत्वतः मंजुरी रेल्वे मंत्रालयानं त्याला दिलेली आहे. रेल्वे मंत्र्यांच्या अधिकारातला हा विषय आहे, त्यांच्या डिस्क्रिशनरी पॉवर्समधून ते ह्याला मंजुरी देऊ शकताय आणि म्हणून हा प्रकल्प सुरेश प्रभूंना मी त्याच्या संदर्भात विनंती केलेली आहे. अर्थसंकल्पानंतर लगेच या प्रकल्पाला आपण मंजुरी देऊ. कोकणातल्या बचत गटांसाठी प्रत्येक तालुक्यात विक्री केंद्र सुरू करणार असून त्यासाठी प्रत्येक तालुक्याला 50 लाख रुपये आणि जिल्ह्यासाठी 1 कोटी रुपये मंजूर करत असल्याची घोषणाही गीते यांनी यावेळी केली. काँग्रेसच्या जयंती नटराजन यांच्या राजीनाम्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता काँग्रेसची अवस्था दयनीय होत चालली असल्याचा टोला गीते यांनी यावेळी काँग्रेसला लगावला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केलेल्या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्यांना आज एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना तातडीनं अटक करण्यात येईल अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान यांनी दिली आहे. आज कोल्हापूरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महापालिकेनं ताब्यात घेतलेली जागा परत मिळावी यासाठी 16,000 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी काल रात्री उशिरा माळवी यांचा स्वीय सहाय्यक अश्विन गडकरी यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी तृप्ती माळवी सकृतदर्शनी दोषी आढळल्यानं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचं प्रधान यांनी यावेळी सांगितलं. त्यापूर्वी आज तृप्ती माळवी यांनी केलेल्या कृत्याचा निषेध करत शिवसेनेनं महानगरपालिकेवर मोर्चा काढला. कोल्हापूरच्या इतिहासात अशा प्रकारची ही पहिलीच घटना असून माळवी यांनी महापौर पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. कोल्हापूर महानगरपालिका बरखास्त करावी अशा मागणीचं निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी दिलं. एसटी कामगार आणि प्रवाशांच्या हिताचं धोरण राबवण्याला प्राधान्य देण्यात येईल तसंच राज्य परिवहन महामंडळाचा तोटा कमी करून ते अधिक कार्यक्षमपणे चालवण्यासाठी योग्य नियोजनावर भर देण्यात येईल अशी ग्वाही परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. नाशिक इथं आज राज्य परिवहन महामंडळाची जिल्हा आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. एसटीच्या मोक्याच्या ठिकाणच्या जागा जनतेसाठी असून त्या जागी प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असं त्यांनी सांगितलं. तसंच एसटीचं कॅन्टीन महिला बचत गटांना चालवण्यासाठी देण्याचा मनोदयही रावते यांनी यावेळी व्यक्त केला. जळगाव जिल्ह्यातल्या भडगाव इथं आज दुसरं राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. ज्येष्ठ साहित्यिक डॉ संजय लोहकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या संमेलनाचं प्राचार्य डॉ नानासाहेब गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन झालं. कालोघात आदिवासींची परंपरा रूढी संस्कृती लयाला जात असून ही परिस्थिती बदलण्यासाठी आदिवासी साहित्य संमेलन हे प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून आदिवासींच्या व्यथा कथा प्रभावीपणे मांडल्यास आदिवासी समाजाला राष्ट्रीय प्रवाहात आणता येईल असं मत ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक वाहरू सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केलं. नवकवींच्या काव्यसंग्रहांचं प्रकाशनही सोनवणे यांच्या हस्ते यावेळी झालं. कवी संमेलन परिसंवाद यांनी परिपूर्ण अशा या एक दिवसीय संमेलनात राज्यभरातून जवळपास अनेक साहित्यिक सहभागी झाले होते. 35व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं केरळमधल्या तिरुअनंतपुरम इथं दिमागदार सोहळ्यात आज उद्घाटन झालं. यावेळी केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर या खेळासाठीचा सदिच्छा दूत असल्यामुळे या स्पर्धेला झळाळी मिळाली आहे. 28 वर्षांनंतर केरळला या स्पर्धांचं यजमानपद मिळालंय. 14 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 8,000
7 खेळाडू आणि 1140 प्रशिक्षक सहभागी होत आहेत. स्पर्धेत एकूण 35 क्रीडा प्रकार राहणार आहेत. टेनिस. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचं महिला एकेरीचं विजेतेपद अव्वल मानांकित अमेरिकेच्या सेरेना विलियम्सनं पटकावलं आहे. आज झालेल्या सामन्यात सेरेनानं द्वितीय मानांकित रशियाच्या मारिया शारापोवाचा 6-3, 7-6 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. मिश्र दुहेरी गटात भारताचा लिएंडर पेस आणि त्याची सहकारी स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस या जोडीनं अंतिम फेरी गाठली आहे. भारताच्या सानिया मिर्झा आणि तिचा सहकारी ब्रुनो सर्स या जोडीचा मात्र उपांत्य सामन्यात पराभव झाला आहे. हवामान. संपूर्ण राज्यात काल हवामान कोरडं होतं. राज्यात सर्वात कमी तापमान नागपूर इथं 8.1 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. येत्या 36 तासात विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट राहणार असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 34, किमान 21, नागपूर 28.8, पुणे 30.12, औरंगाबाद 30.13, नाशिक 30.9, कोल्हापूर 30.18, रत्नागिरी 35.20, सोलापूर 31.17 आणि अमरावती कमाल 27, किमान उपलब्ध नाही. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अण्वस्त्रवाहू अग्नी 5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून अभिनंदन. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली भव्य प्रचारसभा. दिल्लीतली अस्थिरता आणि समस्या दूर करण्याचं नरेंद्र मोदी यांचं आश्वासन. तर आपचा 70 कलमे जाहीरनामा घोषित. नागपूर महानगर क्षेत्राच्या पायाभूत आणि औद्योगिक विकासावर भर देणार मुख्यमंत्री. लाचखोरी प्रकरणी कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांची अटक निश्चित. 35व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं केरळमध्ये दिमागदार उद्घाटन. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सेरेना विलियम्सनं पटकावलं महिला एकेरीचं विजेतेपद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत राजपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या पंढरीच्या वारीवर आधारित चित्ररथानं सर्वोत्तम चित्ररथाचा बहुमान पटकावला. या निमित्तानं या चित्ररथाची निर्मिती प्रक्रिया उलगडून सांगण्यासाठी या चित्ररथाचे कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे आणि तत्कालीन सांस्कृतिक संचालक संजय पाटील आज 9:30 च्या बातम्यांमध्ये येत आहेत. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.